10,000 रुपयांची मदत देण्यासाठी लावलेल्या निकषांमध्ये आता काही बदल होणार असल्याचं कळतंय. 10 लाखाच्या आतल्या गाड्या आणि शेतीपूरक गाड्या असलेल्यांना मदत मिळणार आहे, तर 20,000 पेक्षा कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मदत मिळणार असल्याचं कळतंय. काही निकष बदलणार आहेत. 10,000 रुपयांची जी मदत शेतकऱ्यांना देऊ केली होती तातडीची, त्यासाठी काही निकष लावण्यात आले होते. या निकषांमध्ये बदल होत आहेत. पंचायत समिती सदस्यांनाही या निकषामधून वगळलेलं आहे. सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष वगळून इतर सदस्यांना मदत मिळणार आहे. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुस हे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, 10,000 रुपयांच्या तातडीच्या मदतीसाठी जे निकष होते त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहे असं कळतंय. काय नेमके हे सगळे बदल असतील आणि या बदलांमुळे शेतकरी नेते आश्वस्त होतील का, काय त्यांना या संदर्भात समाधान वाटेल का, काय वाटतंय? अनुभव, प्रामुख्याने सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताना खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावे म्हणून बँकांना आदेश दिले होते की त्यांनी शेतकऱ्यांना 10,000 रुपयाची उचल द्यावी, म्हणजे आगाऊ कर्ज 10,000 रुपये द्यावा, सरकार हे नंतर बँकांची भरपाई करून देईल. परंतु हे हा निर्णय घेताना, हे आदेश देताना सरकारने अनेक निकष या निर्णयामध्ये दाखल केले होते आणि त्या निकषांमुळे अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहत होते. त्यांना 10,000 रुपयाचे तातडीने मदत मिळत नव्हती. आणि काल जी शेतकरी संघटनांबरोबर, सुकाणू समितीबरोबर जी राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आणि निकषच मान्य नाही आहेत सुकाणू समितीला, शेतकरी संघटनेच्या नेत्यांना. आणि त्यामुळे सरकारने याच्यात एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आणि काही निकष जे आहेत ते शिथिल केलेले आहेत. प्रामुख्याने यापूर्वी सर्वच सरकारी जे शेतकरी असतील आणि सरकारी कर्मचारी असतील त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलं होतं, ते 10,000च्या मदतीतून वगळण्यात आलं होतं. परंतु आता तो निकष सरकारने बदललेला आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार 20,000 रुपयांच्या आत असेल, अशा असे जे कर्मचारी आहेत जे शेती करतात त्यांना हे 10,000 रुपये तातडीचे मिळतील. त्याचबरोबर ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना ही मदत मिळणार नाही असं आधी निकषात ठरवण्यात आलं होतं. हा निकषही सरकारने शिथिल करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे 10 लाखाच्या आधी गाडी असेल आणि शेतीपूरक गाडी असेल, म्हणजे ट्रॅक्टर किंवा इतर शेतीसाठी जी वाहनं लागतात ती असतील, तर त्यांना सुद्धा ही मदत मिळेल. तो निकष सुद्धा शिथिल केलेला आहे सरकारने. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यांबरोबर सर्वच या निकषामध्ये होते. आता सरकारने मात्र पंचायत समिती सदस्यांना या निकषानंतर वगळलं आहे. पंचायत समिती सदस्य जर शेतकरी असतील तर त्यांना या 10,000च्या मदतीचा लाभ मिळणार आहे. असे काही निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातला सुधारित जे शुद्धीपत्रक आहे या निर्णयाचं, ते सरकारकडनं जारी करण्यात येईल आणि मग या सगळ्या शेतकऱ्यांना जे आहे त्याचा लाभ घेता येईल. पण प्रामुख्याने एवढं करू नये, हे नियम शिथिल करू नये, शेतकरी संघटनांच्या नेत्यांचं समाधान होईल की नाही या संदर्भात शंका आहे. कारण शेतकरी संघटनेने सरसकट कर्जमाफी द्यावी अशी जी मागणी सरकारकडे केली आहे, ती मागणी लावून झालेली आहे. कालच्या मीटिंगमध्ये बघितलं आपण, शेतकरी संघटनेचे त्याच मागणीवरून आक्रमक होते की सरकारने कुठलेही निकष लावू नये आणि सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकारने काही आता निकष शिथिल केलेले आहेत, तरी सुद्धा शेतकरी संघटनांची समाधान आहे ते होईल अशी शाक्यता दिसत नाही. आता बघूया संध्याकाळपर्यंत जर ते निकष शिथिल केल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं होणार आहे. मात्र 20,000 रुपयांपेक्षा कमी पगारदारांना सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा ही मदत मिळणार आहे, किंवा एकंदरीतच हे सगळे जे निकष बदलले ते केवळ 10,000ची तातडीची जी मदत आहे, तातडीचं जे कर्ज आहे त्यासाठी आहे. कर्जमाफीसाठी सुद्धा निकषांमध्ये काही बदल होतील का, कारण शेतकरी नेत्यांची तशी मागणी आहे, या संदर्भात काही कळत आहे का? निश्चित, अनुभवा, सरकारवर प्रचंड दबाव आहे कर्जमाफीच्या निकषा संदर्भात बदल करायचे. खरं तर कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी सरकारने समिती नेमली होती आणि त्या समितीची काल पहिली बैठक होती. आणि आपल्याला माहिती आहे या बैठकीच्या आधी सरकारने कर्जमाफीचे निकष काय काय असतील हे जाहीर केलं होतं. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते आधीच नाराज होते की निकष ठरवण्यासाठी जी समिती नेमली आहे त्या समितीची बैठक होण्याआधी सरकारने निकष कसे जाहीर केले. आणि कालच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला आणि प्रामुख्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी सुद्धा सरकारने निकष करताना ते शिथिल करावेत किंवा निकषच ठेवू नयेत असं काही संघटनांच्या नेत्यांचं, शेतकरी संघटनांच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी. आणि काल प्रामुख्याने जो शेतकरी संघटनाचे नेते नाराज झाले, त्यांनी जी जी आर चोळी केली, त्याच्यात हेच प्रमुख कारण होतं की सरकारने ही निकष लावलेले आहेत, ते निकष मागणे नाही आहेत. आता सरकारने असा निर्णय साधारणतः होण्याची शक्यता आहे की कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक होईल आणि या विशेष बैठकीत चर्चा करून सरकार कर्जमाफीचे निकष ठरवेल. कारण आतापर्यंत जे सरकारने निकष जाहीर केले ते पेपरवर कुठेच नाहीये, ते सगळे तोंडी निकष सरकारने जाहीर केलेले आहेत. फक्त 10,000च्या मदती संदर्भात ते निकष कागदावर आहेत.
परंतु कर्जमाफीचे काय निकष असतील यासंदर्भात लेखी सरकारने अद्यापही काय भूमिका घेतली नाहीये, कारण हे सगळे निकष जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा करावी लागेल आणि मंजुरी घ्यावी लागेल मंत्रिमंडळाची, आणि त्याच्यानंतरच सरकारला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे विशेष कॅबिनेटची बैठक, राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून कदाचित सरकार याच आठवड्यात यासंदर्भात निर्णय, कर्जमाफीचे जे निकष असतील त्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. बरोबर, धन्यवाद दीपक. दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर 10,000 तातडीच्या मदतीसाठी काही जे निकष आहेत त्या निकषांमध्ये बदल केलेले आहेत. हे जे शुद्धीपत्रक आहे ते संध्याकाळपर्यंत निघेल, मात्र यावर आता शेतकरी नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याचप्रमाणे कर्जमाफीसाठीचे जे काही निकष आहेत त्यामध्ये काही बदल होत आहेत का किंवा ते निकष काही बदलले जात आहेत का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.